आज मी तीन गोष्टी खरेदी केल्या. हा, नाईट रोप खरेदी केला. त्याचं मेन कारण म्हणजे जे मी नाईट ड्रेस घेतलेत मी खरं असे टू पीसचे कधी घेत नाही. पूर्वी म्हणजे खूप लहान असताना माझ्या आई वडिलांनी मला छान चेक्सचे असे शिवून घेतले होते आम्ही तिघी बहिणींना. त्याच्यानंतर मी असे कधी घातले नाही, कारण हल्लीच्या काळात टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट किंवा असंच घालतात. पण आता मी घेतलेच आहेत तर माझ्या लक्षात आलं की हे खूप लांडा टॉप आहे, म्हणजे शर्ट वरचा जो आहे तर बरं नाही दिसणार, म्हणून मी हा रोप घेतलाय. इवन ते पिंक कलरचे जे सॅटिनचं नाईट ड्रेस आहे तर त्याच्यामध्ये जास्त जाड दिसायला होतं, तर ते इतकं चांगलं नाही दिसत आहे. आय एम नॉट फिलिंग कम्फर्टेबल की संध्याकाळी सपोज 6-7 मी घातला तर तो बरा दिसणार नाही. सो म्हणून मी हे हा रोब आज घेऊन आली आहे. मला मार्क्स अँड स्पेन्सरमध्येच मिळाला आहे आणि मला आवडला. पातळ आहे आणि जेव्हा हवा तेव्हा घालायचा, नको असेल तेव्हा काढून टाका. आणि नाईट ड्रेस आहेच. मी आली आहे नायकेच्या शोरूममध्ये पॅव्हिलियन मॉलमध्ये सेनापती बापट रोडला आणि मी क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिले आहेत की मला काय द्या, वॉक करायला शूज हवे आहेत, पण थोडं थोडं जॉग करू शकते आणि 5-6 किलोमीटर रोज चालायचे आहे, तर शूज दाखवा. एवढेच आहेत का बरं, दुसरे का नाहीत? पायाला एकदम कम्फर्टेबल पाहिजेत. ओके, आज मी जरा एकटीच आली आहे या पॅव्हिलियन मॉलला, म्हणून म्हटलं तुम्हाला शांतपणे एक झलक द्यावी. चांगला आहे मॉल तसा, एकदम शांत, गर्दी नाही, म्हणजे गर्दी एरवी असते. कधीतरी इथे कॉफी प्यायला बरं आहे, निवांत येऊन बसायचं. चित्रातल्यासारखा मॉल आहे हा, थोडा स्टायलिश आणि पॉश एरिया. आता फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की जिना कुठून आहे मला कळत नाही आहे खाली जायचा. नाही आहे, बहुतेक तिकडे सॅमसोनाईटच्या बॅग जिथे आहेत. आता यांना विचारते की केवढ्याला आहे अंदाज तरी येईल. केबिन बॅग केवढ्याला आहे? हलकी पाहिजे वजनाला. हो, एवढी मोठी नको, एकदम हलकी, एकदम सॉफ्ट आणि वजनाला हलकी आणि छोटी पाहिजे. जास्त नको, झेपत नाही, ते वरती उचलून ठेवायला पण त्रास होतो. एवढी पण नको, ही मोठी आहे, याच्यापेक्षा छोटी पाहिजे. मग या इथे आहेत ना, या काय आहेत? या केविन बॅग्स आहेत. नाही, ही आणि ही काळी का तिथे व्हॅनिटी बॉक्स बरोबर येते. काय येते? एकदम छोट्यात छोटी दाखवा. 55 सेंटीमीटर ही कंपल्सरी आहे का? ओ, ती ब्राऊन पण केबिन बॅगच आहे का? ही हे बघा, ही ब्लॅक पण आहे. आणि केवढ्याला आहे? 28,000. 28,000, बापरे. आणि ही काहीतरी 16,000. तरी 16,000 का बरं एवढी मागे? इथे आहे दोराबजीचं दुकान जे तुम्ही मागच्या वेळेला इतकं क्लिअरली नाही बघितलं. आणि इकडे आहे त्यांचा कॅफेटेरिया, फूड सोसायटी. इकडे आहेत गोळ्या आणि इकडे आहेत झाडं. खरंच सुंदर दिसतंय कॅमेरात हा मॉल, पॉश मॉल आहे असं मला वाटतंय. मी आता करते ओला बुक आणि निघते घरी जायला, कारण अजून खूप काम आहेत. त्या एथनिक स्टोरीकडनं माझे ड्रेसेस साडीचे शिवून आणले आहेत, ते आणायचे आहेत. नंतर चितळ्यांकडनं काहीतरी इन्स्टंट इडलीचं, अरे बापरे इकडे दारच नाही आहे, चितळ्यांकडनं इन्स्टंट इडलीचं एक तरी रेडमिक्स आणायचं. आणि हे नेलपॉलिशनं तिने नीट नाही लावून दिलं यावेळेला, तर ते नीट करायचे पण आज त्याला वेळ नाही आहे. पण ठरल्याप्रमाणे बरीच कामं झाली आहेत. बिल्डरकडे जाऊन आले आणि तो आम्हाला जेवढी अग्रीमेंटमध्ये प्रॉमिस केली आहेत, लीगल अग्रीमेंटमध्ये, तेवढी पार्किंग्स द्यायला तयार आहे. सो मला वाटलं तर आता इथे काहीतरी इश्यू होतो का काय, पण तो नाही झाला, म्हणजे ते स्मूथली क्लिअर झालं आहे. सो मी आता बाहेर कसं जायचं बघती आहे. ओके, एक्झिट मॉलमधून इथे आहे. मी आता करणार आहे ओला बुक. गावात यायचं म्हटलं की मला ओलाच बरी वाटते,
त्याचं मेन कारण म्हणजे कटकट नाही. पार्किंग कुठे करायचं, हे काय करायचं, ते काय करायचं. आणि मी ओला वॉलेटमध्ये पैसे घालून ठेवलेले आहेत जे मला कळत नव्हतं कसे वापरायचे. तर अचानक मी त्यांना लिहिलं तर ते म्हणले की अहो तुम्ही चूज करताना ऑप्शन करा ना की आय वॉन्ट टू चूज वॉलेट आणि मग तुम्ही वापरू शकाल. सो आता मी ओला बुक करते आणि इथे ओला येतात ना. हां, ही दोन डिझाईन्स आम्ही सिलेक्ट केली होती आणि आता तुम्ही पुढे बघणार आहात की फायनल प्रॉडक्ट कसं बनलं. केलं ना झालं. हां बघा बरं कसं दिसतंय. छान दिसतंय. काही तुम्हाला मला वाटतंय छान झालंय. हो हां, आज मी इथे एथनिक स्टोरी मध्ये आली आहे आणि तुम्हाला वाटतं जे दाखवलं ते गार्डन वरेलीचं त्याचे दुसरा करून दाखवते. मी आशा समोर पण थांबा मी इथे. मस्त छान वाटतंय. फ्री एकदम मस्त म्हणजे खूपच छान वाटतंय. मस्त मजा काय बोलायलाच नको.